नवापूर तालुक्यातील पानबारा इथला लॅपटॉप चोरीचा गुन्हा जिल्हा पोलीस दलाने अवघ्या 48 तासात उघड केलाय. निव्वळ मौज मजेसाठी 10वीच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या साथीदारासह चोरी केल्याचं कबूल केलंय. या प्रकरणी लॅपटॉप विकत घेणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शासकीय आश्रमशाळा पानबारा इथल्या लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यातील 22 लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेत. याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने हे उपस्थित होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक PR पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी केली आहे. रत्नाकर कानडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.